नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कोकणासह राज्यात या ठिकाणी आजही पाऊस हवामान विभागाकडून इशारा गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील हवामानात बदल झाले ऐन थंडी मध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगा वातावरण आहे तर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले अरबी अरबी समुद्रा कमी दाबाचे क्षेत्र तयार अजूनही कायम असल्यामुळे राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर सह अनेक जिल्ह्यांमध्ये दाट शक धुक्याची शक्यता असून वाहन चालकासाठी सावधानचा इशाराही देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आणखी कि, किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो व्हिडिओ शोटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा पुणे मुंबई ठाणे पालघर अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धोक्याची शक्यता असून वाहन चालकासाठी सावध सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे थंडगार वारे आणि मधूनच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे यामुळे हवेतील गारवा आणखी वाढेल खरं तर अरबी समुद्राच्या पश्चिम भाग महाराष्ट्राचे किनारपट्टी आणि मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे पण यातच या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होऊन कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश या दिशेने भू पुढे सरकले आहे इतकंच नाही तर बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवस थंडीत चढ उतार राहणार असून व किमान तापमान कमी अधिक स्वरूपात राहणार आहे तर मित्रांनो आज इतक्या जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो बघा आज या जिल्ह्यात होऊ शकतो पाऊस हवामानाच्या हो सततच्या बदलामुळे आज राज्यभर पावसाची शक्यता आहे व घनदाट धुके पसरण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे यामुळे इतक्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघा हवामानातील सतरच्या बदलच्या हवामानानुसार राज्यभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ते इतक्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला जिल्हे सांगतो ठाणे पालघर मुंबई रायगड धुळे नंदुरबार नाशिक अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अशा भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आई आली आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना मोठा धोका असणार आहे दरम्यान अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी ग गहू हरभरा पिकांना जपावं असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा झाल्या तयार झाल्यामुळे त्याचा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम कोकणात पाहायला मिळा मिळतो आहे रत्नागिरीत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे सकाळच्या सुमारास आज तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पाहायला मिळाल्या याबरोबर सगळ्यात मोठा फटका पिकांना बसला आहे शेतकऱ्यावर दुबार पिरणीची वेळ येण्याची शक्यता आहे ढगाळ हवामानाची रब्बी पीक आणि फळबागांना फटका खरं तर अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो कोकणासह नागपुरात विदर्भासह फटका बसला आहे विदर्भात चणा गहू तूर भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे इतकंच नाही तर रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे सध्या ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यात अनेक पिकाचे नुकसान झाले आहे हरभरा तूर गहू दोंदा करडी सूर्यफूल या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे कोरोनासारखे जीव घेण्यास संसर्गाच्या झळा बसल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र